हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच तेवीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी कनिष्ठ लिपीत या पदासाठी सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग नागपूर यांच्यामार्फत लेखी परीक्षा झाली या लेखी परीक्षेमधील जे पेपर झालेलं आहे त्या पेपरमधील आपण पंचवीस प्रश्न पाहणार आहोत आणि यांनी पेपरमध्ये मिट्स प्रश्न दिलेले आहेत म्हणजे जनरली पेपरमध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि की असे सेपरेट सेपरेट प्रश्न दिलेले असतात परंतु यांनी मिट्स प्रश्न दिलेले आहेत त्यामुळे आपण सुरुवातीला पहिले वीस प्रश्न पाहूयात आणि असे वीस वीस प्रश्नांचे पाच व्हिडिओ मी याच्यावर बनवणार आहे जर तुम्हाला ड्रामशेवट या पदासाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून परीक्षा हे ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि विठ्ठल चाळीस आठवड वापरून चाळीस टक्के डिस्काउंट मिळवा आणि हे सर्व पेपर मी स्वतः काढलेले आहेत त्यामुळे तुम्हाला निश्चितच ग्रामसेवकच्या परीक्षेला याचा फायदा होईल तर परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल चाळीस आठवड वापरून चाळीस टक्के डिस्काउंट मिळवा चला तर मग आता या पेपरमधील प्रश्नांची माहिती पाहूयात आपण प्रश्न क्रमांक पासून आपण पाहूयात तर पहिला प्रश्न आहे यार्लन झांडबो ही नदी भारतामध्ये कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे तर यार्लन झँडबो ही नदी भारतामध्ये ब्रह्मपुत्र या नावाने प्रसिद्ध आहे नंतरचा गणिताचा प्रश्न आहे एक आधी दोन आधी चार आधी पाच आधी सहा आधी सात आधी आठ आधी नऊशे नव्याण्णव अधिक एक हजार वजा कंसामध्ये दोन हजार चौसष्ट वजा बत्तीस मग आधी कंस सोडवा लागेल दोन हजार चौसष्ट वजा बत्तीस केलं तर ते येते दोन हजार बत्तीस मग आता बाकीच्यांची आपल्याला बेरीज ठरावं लागेल मग आता एक दोन तीन तीन आणि चार सात सात अन पाच बारा बारा आणि सहा अठरा अठरा आणि सात पंचवीस पंचवीस आणि आठ जर आपण केलं तर ते येते पंचवीस आणि आठ तेहतीस येते तेहतीस आणि नऊशे नव्याण्णव केलं तर एक हजार बत्तीस येते एक हजार बत्तीस आधीच एक हजार केलं तर दोन हजार बत्तीस मग दोन हजार बत्तीस वजा दोन हजार बत्तीस यांची जर आपण वजाबाची केली तर ती शून्य येणार आहे बी हे त्याचं उत्तर आहे दुसऱ्याचे म्हणणे दर्शवण्यासाठी डॅश डॅश हे चिन्ह वापरतात तो हे हा मराठीचा प्रश्न आहे तर दुसऱ्याचे म्हणणे दर्शवण्यासाठी दुहेरी अवतरण हे चिन्ह वापरतात डी हे त्याचं उत्तर आहे आणि एक नेहमी लक्षात ठेवा दुहेरी अवतरण चिन्हाच्या अगोदर स्वल्प विराम देतात कारण हाही प्रश्न खूप परेशान आलेला आहे की दुहेरी अवतरण चिन्हाच्या अगोदर कोणतं चिन्ह देतात तर स्वल्पविराम चूज द करेक्ट स्पेलिंग आणि आपल्याला या ठिकाणी स्पेलिंग सांगायची आहे तर ॲडव्हर्टाइजमेंट हा शब्द आहे त्याच्यामध्ये ए नंबरचं उत्तर बरोबर आहे हे स्पेलिंग योग्य आहे जपान या देशाचे चलन कोणते तर जपान या देशाचे चलन यन हे आहे पाऊंडशे ब्रिटनचं आहे डॉलरशे अमेरिकेचं आहे त्यानंतर पहिल्या दोन पदांमधील संबंध ओळखून गाळलेले चौथे पद निश्चित करा तर पहिलं पद आहे जीप दुसरं पद आहे चव तिसरं पद आहे तोच्या चौथं पद प्रश्नचिन्ह मग जिभेमुळे जशी चव टळते तशी त्वचामुळे स्प ज्ञान होतं बी हे त्याचं उत्तर आहे जेव्हा वाक्यात एखाद्या वर्णाची पुनरावृत्ती होते तेव्हा या पुनरावृत्तीमुळे एक प्रकारचे नाद माधुर्य निर्माण होते अशावेळी डॅश डॅस अलंकार होतो तर हे जे आहे हे अनुप्रास अलंकाराची व्याख्याच आहे सी हे त्याचं उत्तर आहे म्हणजे एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली असेल किंवा एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती झालेली असेल तर त्या अनुप्रास अलंकाराचं उदाहरण असतं तर त्यानंतर आठवा प्रश्न इंग्लिशचा आहे की इच ऑफ द फॉलोविंग सेंटेन्स इज इन टू फोर पार्ट्स म्हणजे हे वाक्य चार भागांमध्ये उभारलेलं आहे ए बी सी डी फाइंड आउट द पार्ट विच हॅज अँड इयरल कोणत्या भागामध्ये चूक आहे हे आपल्याला सांगायचं आहे मॅथेमॅटिक्स आर अ डिफिकल्ट सब्जेक्ट तर या ठिकाणी न आर हे चुकीचं आहे म्हणून याचं उत्तर आहे बी त्याचं कारण सांगतो मॅथेमॅटिक्स इथं शेवटी जरी येस असलं तरी हे एक वचन मानतात म्हणून ऐवजी ईच पाहिजे मॅथेमॅटिक्स इज अ डिफिकल्ट सब्जेक्ट असं चुकीचा भाग बी आहे आर म्हणून ते त्याचं उत्तर आहे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय कोठे स्थित आहे तर सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय पुणे या ठिकाणी स्थित आहे डी हे त्याचं उत्तर आहे नंतर बुद्धिमत्ता चाचणीचा प्रश्न आहे दोन सहा बारा वीस तीस प्रश्नाची नढाणी येणारी पुढील संख्या तर या ठिकाणी पहा दोन आणि सहामध्ये चारचा फरक आहे सहा आणि बारामध्ये सहाचा फरक आहे बारा आणि वीसमध्ये आठचा फरक आहे वीस आणि तीसमध्ये दहाचा फरक आहे मग फरक दोनने वाढ्यात चालल्या चार सहा आठ दहा मग पुढे बाराचा फरक पाहिजे तीस आधीत बारा केलं तर बेचाळीस सी हे त्याचं उत्तर आहे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आणि दिलेला शब्द आहे अक्षर तर अक्षरचा विरुद्धार्थी शब्द अक्षर हा आहे बी त्याचं उत्तर आहे आणि निरक्षर हा साक्षरचा विरुद्धार्थी शब्द आहे तर बी हे त्याचं उत्तर आहे नंतर बारावा प्रश्न आहे हॉर्स स्टेबल टायडर प्रश्नचिन्ह आता हा इंग्लिशमध्ये पण येतो आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पण आहे तर हॉर्स जॅट म्हणजे ढोळे जिथं बांधतात त्याला आपण तबेला असं म्हणतो स्टेबल म्हणजे तबेला मग टायडर म्हणजे ढोळा कुठे राहतो तर तबेल्यामध्ये तसा टायडल कुठे राहतो तर गुहेमध्ये किंवा जिथं जे जंगली जे प्राणी आहेत ठेव ते ठेवण्याची जागा त्याला आपण लायर असं म्हणतो डी हे त्याचं उत्तर आहे त्याच्यामध्ये केनल ही कुत्रे ठेवण्याची जागा असते हयूज हे आपलं जे मधमाशा असतात मधमाशांचं जे पोळ असतं किंवा मधमाशांची राहण्याची जागा असते तर डी हे त्याचं उत्तर आहे त्यानंतरचे अजून आठ प्रश्न आहेत ते पाहूयात आपण आता माडा मॉडिफाईड एरिया डेव्हलपमेंट अप्रोच आणि मिनी माडा ही योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे त्याचं एक्झॅक्टली उत्तर मला माहिती नाही पण माझ्या माहितीनुसार हे एकात्मिक आदिवासी विकास कार्यक्रम म्हणजे फक्त दोन असावं किंवा कोणाला हे फक्त हे आदिवासी विभागाशी विभागाशी संबंधित आहे एवढं मला माहीत आहे पाचवी पंचवार्षिक योजना आणि सहावी पंचवार्षिक योजना याच्यामध्ये याची तरतूद केलेली आहे पण दोन म्हणजे एक नंबर तर नाहीच आहे दोन किंवा तीन यापैकी दोन असावं फक्त असं माझं कारण दोन आणि तीन असं दिलेलंच नाही म्हणून फक्त दोन हे असावं हो। तरी एक्झॅक्टली कुणाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगा चौदावा प्रश्न आहे एक सहा तेरा बावीस तेवीस डॅश डॅश या ओढाने येणारी पुढील संख्या आता एक आणि सहामध्ये एक आणि सहामध्ये जर आपण पाहिलं तर पाचचा फरक आहे सहा आणि तेरामध्ये सातचा फरक आहे तेरा आणि बावीसमध्ये नऊचा फरक आहे बावीस आणि तेवीसमध्ये अठराचा फरक आहे पाच सात नऊ अठरा ह्या विषम संख्या आहेत अठरा नंतर येणारी विषम संख्या तेरा मग तेहतीस आधी तेरा जर आपण केलं तर तेहतीस आधी तेरा हे जर आपण केलं तर तीनने तीन सहा तीन आणि चार शेहेचाळीस उत्तर येईल सी हे त्याचं उत्तर आहे म्हणजे विषम संख्यांचा फरक आहे पाच सात नऊ अठरा तेरा मग तेहतीस आधी तेरा बरोबर सेहेचाळीस पंधरावा प्रश्न आहे खालीलपैकी फारशी भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता दिलेल्या पर्यापैकी दिरनराई हा जो शब्द आहे हा फारशी भाषेतून मराठीत आलेला शब्द आहे डी त्याचं उत्तर आहे राई चूज द टरेट ऑप्शन टू फिल इन द ब्लँड सी इज द ओनली रिकम टू हर फादर्स प्रॉपर्टी आता या ठिकाणी पहा वडिलांच्या संपत्तीची एकमेव वारसदार आहे कि वा ती किंवा ती तिच्या वडिलांच्या संपत्तीची एकमेव वारसदार आहे वारसदार या अर्थाचा शब्द हे -e हे या हेर हा होतो एच ई आय आर हेर म्हणजे वारसदार या ठिकाणी हेअर म्हणजे ससा होतो इथं हेअर म्हणजे केस होतो आणि इथं हेअर म्हणजे एथे होतो आणि इथं हेर म्हणजे वारसदार तर डी हे त्याचं उत्तर आहे धनंजयराव डाडगिर सहकार प्रबंधन संस्था महाराष्ट्रात कुठे स्थित आहे तर धनंजयराव गाडगीळ सहकार प्रबंधन संस्था महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी स्थित आहे बी हे त्याचं उत्तर आहे अठरा नंबर बुद्धिमत्ता चाचणीचा प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी असणारे पद कोणते तर या ठिकाणी पंचवीस पन्नास पंचवीस तीस पन्नास वीस तीस प्रश्नचिन्ह तीस तर इथे आपण लॉजिक समजा लावलं की पन्नासमधून पंचवीस गेले राहिले पंचवीस पन्नासमधून तीस गेले राहिले वीस मग इथं साठमधून तीस गेले तर तीस राहतील पण पर्यायामध्ये साठ नाही मग दुसरं लॉजिट लॉक पाहूयात पन, आपण पन्नास आणि पंचवीस पंचाहत्तर पंचाहत्तर आणि पंचवीस शंभर म्हणजे या सर्वांची बेरीज शंभर आलेली आहे पन्नास आणि तीस ऐंशी ऐंशी आणि वीस शंभर म्हणजे यांची बेरीजसुद्धा शंभर आलेली आहे मग यांचीसुद्धा बेरीज शंभर पाहिजे मग तीस अनतीस साठ साठ आधी चाळीस केलं तर शंभर येते म्हणजे ए नंबरचं त्याचं उत्तर आहे चाळीस तर त्यानंतर एकोणीस नंबरचा प्रश्न मराठीचा आहे मुलांनो नेहमी ठरे बोला हे वाक्य डॅश डैस डॅश आहे तर मुलांनो नेहमी ठरे बोला हे उपदेशात्मक वाक्य आहे सी त्याचं उत्तर आहे आणि विसावा व शेवटचा प्रश्न या व्हिडिओमधला विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स विल बी द राईट वर्ड इन द जीवन सेंटेन्स तर आपल्याला एक वाक्य आहे आणि त्याच्यामध्ये कोणता शब्द आपल्याला लिहायचा आहे ते सांगायचं आहे द रिटर्म ऑफ द फ्लॉवर्स फील्ड द रूम म्हणजे आता या ठिकाणी आपण म्हणतो पहा की फुलांच्या वासाने किंवा संपूर्ण खोलीमध्ये फुलांचा वास दरवळलेला आहे मग या ठिकाणी वास या अर्थासाठी सेंट हा शब्द येतो एस ई -E एन टी सी हे त्याचं उत्तर आहे सेंट आणि वाक्य असं होईल द सेंट ऑफ द फ्लॉवर्स फील्ड द रूम तर या व्हिडिओमध्ये आपण आज जो पेपर झाला त्या पेपरमधील वीस प्रश्न पाहिलेले आहेत राहिले जे ऐंशी प्रश्न आहेत त्याचे सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे कारण असं झालेलं आहे की यांनी मिक्स प्रश्न दिलेले आहेत म्हणजे जनरली पेपरमध्ये मराठीचे प्रश्न वेगळे देतात इंग्लिशचे वेगळे देतात गणित बुद्धिमत्तेचे वेगळे आणि जी केचे वेगळे परंतु यांनी मिक्स प्रश्न दिल्यामुळं मी वीस वीस प्रश्नांचे असे पाच व्हिडिओ बनव बनवणार आहे त्याच्यातला हा पहिला व्हिडिओ आहे अजून चार व्हिडिओ या पेपरवर मी अपलोड करणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशीमा च्यानल सब्सक्राइब करा थ्याङ्क यू भेरी मच